In our LBS online class, children, now we are learning chapter number 8, Keeping Safe. In previous video, we have started our new topic and the topic is some more safety rules. Okay, in this video, we have learned about we cannot stray animals. Okay, we cannot tease stray animals. Okay, so today we are going to learn our remaining part of this lesson. Okay. So listen carefully, and today's our topic is recall with daddy. Okay, so listen carefully. The immediate help we give to a person who is hurt before the doctor comes is called first aid. तर आपण मागील जो टॉपिक सुरू केला होता आपला सम मोर सेफ्टी रूल्स म्हणजे आणखी काही सुरक्षेचे नियम आपण बघितले होते. त्यामध्ये आपण काय काय बघितलं होतं की आपण म्हणजे रस्त्यावरील जे ॲनिमल्स असतात तर त्यांना आपण छेडलं नाही पाहिजे. त्याचप्रमाणे आपण अजून काय रूल्स पाहिला होता की आपण जर शाळेत असेल आणि एखाद्याला जर जखम झाली असेल, इजा झाली असेल, तर त्यावेळेस आपण आपल्या टीचरला कळवायला पाहिजे. आणि जर तुम्ही घरी असताना कोणाला इजा झाली तर तुमच्यापेक्षा जे मोठे आहेत म्हणजे पॅरेंट्स, तर त्यांना तुम्ही कळवलं पाहिजे. आणि तोपर्यंत जो पेशंट आहे त्याला तुम्ही दिलासा दिला पाहिजे. हे आपण त्या टॉपिक मध्ये शिकलो होतो. आणि आपल्या टॉपिक मधील शेवटचा जो म्हणजे रूल्स आहे तर तो राहिलेला आहे, तर तो आज आपण शिकणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण या चॅप्टर मध्ये काय काय शिकलो त्याची परत एकदा उजळणी आपण करणार आहोत. तर बघा, द इमिडिएट हेल्प वी गिव टू अ पर्सन हु इज हर्ट बिफोर द डॉक्टर, म्हणजे डॉक्टर येण्याच्या पूर्वी आपण जखमी झालेल्या पर्सन म्हणजे जो व्यक्ती असतो त्याला जी हेल्प करतो, कधी म्हणजे डॉक्टर येण्याच्या पूर्वी आपण जो गृहस्थ किंवा जो व्यक्ती जखमी आहे त्याच्यावर जे उपचार करतो, जे उपचार करतो, तर त्याला काय म्हणत असतात? फर्स्ट एड. काय म्हणत असतात? फर्स्ट एड. फर्स्ट एड म्हणजे काय? प्रथम उपचार. पण केव्हा म्हटलं जाईल फर्स्ट एड त्याला? की डॉक्टर येण्याच्या पूर्वी, म्हणजे डॉक्टर येण्याच्या पूर्वी. इथं तुम्हाला पिक्चर मध्ये दिसत आहे की डॉक्टर येण्याच्या जे बॉक्स दिसत आहे तर याला फर्स्ट एड बॉक्स असं म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. आणि डॉक्टर येण्याच्या पूर्वी आपण ती जी हर्ट झालेली व्यक्ती आहे, जखमी झालेली व्यक्ती आहे, त्याच्यावर जो उपचार करतो किंवा डॉक्टर येण्याच्या पूर्वी, तर त्याला फर्स्ट एड असं म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. ओके, डिड यू गेट इट? सो व्हॉट इज फर्स्ट एड? सो लिसन केअरफुली. द इमिडिएट हेल्प वी गिव टू अ पर्सन हु इज हर्ट बिफोर द डॉक्टर कम्स इज कॉल्ड फर्स्ट एड. ओके, सो चिल्ड्रन, अवर नेक्स्ट टॉपिक रिकॉल विथ डॅबी. फर्स्ट पॉइंट, ऍक्सिडेंट्स हॅपन व्हेन वी आर केअरलेस. म्हणजे ऍक्सिडेंट केव्हा घडत असतो? की ज्यावेळेस आपण निष्काळजीपणाने वागतो त्यावेळेस ऍक्सिडेंट घडत असतो. नेक्स्ट, वी कॅन कीप अवर सेल्स अवे फ्रॉम हार्म अँड ऍक्सिडेंट्स इफ वी आर केअरफुल. वी कॅन कीप अवर सेल्स अवे फ्रॉम हार्म अँड ऍक्सिडेंट्स इफ वी आर केअरफुल. आपण जर काळजीपूर्वक वागलो तर आपण स्वतःला ऍक्सिडेंट पासून आणि जखमी होण्यापासून वाचवू शकतो. वी शुड फॉलो सेफ्टी रूल्स व्हाइल प्लेइंग. म्हणजे आपल्याला जे आपण जे सेफ्टी रूल्स या टॉप म्हणजे या चॅप्टर मध्ये शिकलो, तर हे जे सेफ्टी रूल्स आहेत ते आपल्याला कुठे कुठे फॉलो करायचे आहेत? वी शुड फॉलो सेफ्टी रूल्स व्हाइल प्लेइंग ऑन द रोड, ऍट स्कूल, ऍट होम अँड व्हाइल ट्रॅव्हलिंग. ओके, डिड यू गेट इट? नेक्स्ट, वी मस्ट बी व्हेरी केअरफुल व्हाइल स्विमिंग. म्हणजे पोहताना देखील आपल्याला काय करायला पाहिजे? काळजी घ्यायला पाहिजे. नेक्स्ट, फर्स्ट एड इज द इमिडिएट हेल्प वी गिव टू अ पर्सन हु इज हर्ट बिफोर द डॉक्टर कम्स. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? सो अवर एट चॅप्टर इज ओवर नाउ. सो टुडे अवर होमवर्क इज इमिडिएट, डॉक्टर अँड ट्रॅव्हलिंग. दीज आर अवर टुडेज न्यू वर्ड्स. सो राईट डाऊन गिव्हन न्यू वर्ड्स इन 5 टाइम्स अँड लर्न स्पेलिंग्स अँड रीड रिकॉल विथ डॅबी. म्हणजे तुम्हाला काय करायचे आहे, हे जे 3 न्यू वर्ड्स आहेत तर ते 5-5 वेळा लिहून त्याची स्पेलिंग लर्न करायचे आहे. आणि आपण हे जे रिकॉल विथ डॅबी हे जे शिकलेलो आहोत तर ते सुद्धा तुम्हाला काय करायचं आहे, रीड करायचं आहे. सो चिल्ड्रन, नेक्स्ट इज अवर एक्सरसाइज. म्हणजे आता आपला चॅप्टर इथे संपलेला आहे आणि नंतर आपल्याला या चॅप्टरवरील एक्सरसाइज आपल्याला काय करायची आहे, अभ्यासायची आहे, तर ते आपण नेक्स्ट पिरियडमध्ये अभ्यासणार आहोत. ओके, थँक्यू.